हा देशातला एक मतदारसंघ आहे बारामती, हा काय कोणाचा सातबारा नाहीये की सतत बारामतीचाच 50 वर्ष खासदार पाहिजे, पुरंदरचा पाहिजे, भोरचा पाहिजे, का म्हणून आम्ही यांना मतदान करायचं 5-5 वेळा 10-10 वेळा तळावर विजयबापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी, अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा, तू कसा निवडून येतो तो पाहतो, आता त्याचा बदला घेण्याची वेळ आहे आणि पुढचा आता संपूर्ण रणांगण समोर आहे, 2 पवार वर्सेस पुरंदर विजयबापू शिवतारे भोर इंदापूर सगळे उभे सगळ्यांनी ह्याला पाड त्याला पाड त्याला पाड त्याला पाड, आता सगळ्यांनी म्हणून एकदाच ह्यांना पाडा सर्वांच्या पुढच्या पिढीसाठी, आणि म्हणून मोठ्या मोठ्या जी पंगा घेतले फक्त लोकांसाठी, एकच आज आपल्याला संदेश देऊन जातो इथून, आपल्याला कार्यक्रम संपूर्ण पाहायचा आहे, आनंद घ्यायचा, लोकसभेची निवडणूक समोर आहे, आहे की नाही, सुप्रियाताई आणि सुनेत्राताई हा चाललाय ना, अरे लोकसभा हा देशातला एक मतदारसंघ आहे बारामती, हा काय कोणाचा सातबारा नाहीये की सतत बारामतीचाच 50 वर्ष खासदार पाहिजे, पुरंदरचा पाहिजे, भोरचा पाहिजे, का म्हणून आम्ही यांना मतदान करायचं 5-5 वेळा 10-10 वेळा काय मिळालंय आम्हाला, आणि म्हणून तुम्हाला आम्हाला आता विचार करून चालू, याच पालखी तळावर विजयबापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी, अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा, तू कसा निवडून येतो तो पाहतो, आता त्याचा बदला घेण्याची वेळ आहे, उद्या 2-4 दिवसात जे काही जाहीर होईल तेवढेच मी सांगेन, 6,86,000 मतदान पवारांचं आहे आणि 5,80,000 मतदान पवार विरोधकांचं आहे, तुमचं आमचं सगळ्यांचं, 6,86,000 मध्ये 2 लाख येतील आणि 5,80,000 मध्ये एकटा विजय शिवसेना, ही लढाई आता आरपारची लढायची असा मी निर्णय घेतलाय आणि तुमचे आशीर्वाद असतील, हे एवढ्या सगळ्या महिला मंडळी काय मला मतदान माझं कोण आहे, तर महिला मंडळी तरुण सगळ्याच आहे, तेवढं आपल्याला कोणाची गुलामी नकोय, आता किती वर्ष आम्ही परत परत मतदान करायचं तुम्हाला बॉस बोलायचं की गुलाम आम्ही होणार नाही, याच पालखी तळाला जो अपमान केलाय त्याचा बदला घेतला पाहिजे, याच पालखी तळावर येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे माझी चूक नाही, माझ्याबद्दल माफी मागण्याची गरज नाही, पुरंदरच्या जनतेची माफी ते मागावी लागेल, विमानतळाचं काय करणार ते सांगायचे, गुंजवणीचं पाण्याचं साठी 1,000 कोटी कधी देणार ते सांगा, मार्केट कधी होणार ते सांगा, हे जनतेला इथून या पालखी तळावर विश्वास दाखवा, शब्द द्या, तर आणि तरच विजयबापूंची लढाई माझ्यासाठी नाही, विजयबापूंची लढाई लोकांसाठी, आणि पुढचा आता संपूर्ण रणांगण समोर आहे, 2 पवार वर्सेस पुरंदर विजयबापू शिवतारे भोर इंदापूर सगळे उभे सगळ्यांनी ह्याला पाड त्याला पाड त्याला पाड त्याला पाड, आता सगळ्यांनी म्हणून एकदाच ह्यांना पाडा, जाऊ द्या यांचा कार्यक्रम, इतिहास घडू द्या, या पुरंदरने इतिहास घडवला, राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।